सोलापुरामध्ये मराठा आरक्षणाच्या सर्व्हेच्या दरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नेमण्यात आलेल्या प्रगणकाने काही खासगी कर्मचारी नेमल्याची माहिती समोर येते आहे. महापालिका कर्मचारी अनिल खरटमल यांनी दोन खासगी कर्मचारी नेमल्याची ही माहिती मिळते आहे. सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणला आहे. तर अनंत जाधव आणि खरटमल यांच्यामधला फोनवरती झालेला संवाद आता समोर येतोय आणि फोनवरती अनिल खरटमल यांनी या सगळ्या प्रकाराची कबुली दिलेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नी जे सर्वेक्षण सध्या राज्यभरामध्ये सुरू आहे यामध्ये आता सरकारी कर्मचारी म्हणजे जे प्रगणक नेमून दिलेले आहेत तेच आता टाळाटाळ करत असल्याचं समोर येत आहे आणि स्वतःचं काम टाळण्यासाठी त्यांनी खासगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर ही सगळी माहिती ज्या फोन कॉलच्या माध्यमातून उघडकीस आलेली आहे ते फोनचं संभाषण नेमकं काय आहे आपण बघूया. सर नमस्कार. नमस्कार. काय तुमचं नाव? अनिल खरटमल सर. कुठे आहे नेमणूक आपली? नेमणूक मंडईला सर. मंडईला आहे. सर ऐका सर माझं, मी ते फक्त काय झालं माहितीये का, आम्हाला शुगर बीपी आहे आणि माझं ऍक्सिडेंट बी झालेलं आहे, त्यामुळे मी त्या गेट जवळ बसतो सर आणि मी ते आमच्या एका भाच्यालाच लावलंय. कोण? कांबळे? शेख कांबळे. बर काय कांबळेला लावलोय मी, तिथंच असतोय. त्यांनी ओके झालं म्हणून निघाला म्हण फक्त ते 120 ओके झालं म्हणलं तर त्यांचा पूर्ण झाला सर डाटा. अनिल माझ्याकडे तिथल्या 7 लोकांच्या घरचे आलेले फोनचं रेकॉर्डिंग आहे. त्यांनी काय भाषेत बोललाय, किती लोक काय काय प्रश्न विचारलाय मला सगळं माहितीये. तुम्हाला तुमचं ते कोण? कांबळे शेख. तुमचं काम काय होतं? तुम्ही आजारी आहे, बीपी आहे, शुगर आहे किंवा ऍक्सिडेंट झालंय? तुम्ही हा माझं म्हणणं काय, आपलं जीएडी बाबा कळवा जवा माझ्या काम होत आहे. दुसरं नंबर दाखवतो सर मी. माझं म्हणणं काय, तुमचं हे सगळं खुलासा तुम्ही तुमच्या ऑफिसला करा, माझं काय विषय नाही. माझं म्हणणं काय, तुम्हाला काम जमत नाही ना तर तुम्ही जीएडी कळवाचा संपलं विषय. हे माणसं दुसरे खाजगी कशाला नाही सांगा मला? खाजगी नाही तर त्याच्या पुढे होणार नाही सर. नाही नाही दादा, कसं आहे हे आमच्या समाजाचं इतकं विषय ज्वलंत आहे, ह्याच्यामध्ये अशा गोष्टी घडणं चुकीचं नाही. जीव द्यायचं आमची इथं. नाही 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 सर, बरोबर ठीक आहे. आणि या सगळ्याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत. अनिकेत, काय नेमकी अपडेट मिळते या सगळ्या प्रकाराची, काय घडलेलं आहे, हे खासगी कर्मचारी कशासाठी नेमण्यात आले? यामिनी आपण जर बघितलं गेलं तर राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सूचनेप्रमाणे जे आहे ते सोलापूरमध्ये देखील मराठा आरक्षणाचा जो सर्वे आहे तो संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये होत आहे. त्याचबरोबर शहराच्या भागातील जवळील जे हातपुरे वस्ती आहे त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा हा सर्वे होत असताना हा धक्कादायक जो प्रकार आहे तो घडलेला आहे. खर तर आपण जर बघितलं गेलं तर महानगरपालिकेचा जो नेमलेला कर्मचारी आहे अनिल खरटमल नावाचा, त्याने दोन खाजगी जे इसम आहेत त्यांना या कामासाठी लावले होते आणि त्या लोकांचा असा आरोप होता की जी प्रश्नावली आहे ना त्या प्रश्नावली संदर्भात फक्त 5 ते 6 प्रश्न हे लोक विचारत होते आणि बाकीचे प्रश्न जे आहेत ते स्वतःच्या ज्या मनाने ही प्रश्नावली ती संपूर्ण भरून टाकायचे. त्यामुळं हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत त्यांनी हा प्रकार जो आहे तो उघडकीस आणलेला आहे. खरं तर याबाबत अनिल खरटमल जे आहेत सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांनी देखील आता आपण रेकॉर्डिंग ऐकली की स्वतः त्यांनी कबूल केले की हा माझे दोन माणसं जे आहेत खाजगी ते त्या ठिकाणी कामासाठी ठेवण्यात आलेले होते. त्यामुळं हा जो संपूर्ण राज्य मागासवर्गीय आयोगाकडून जो सर्वे केला जातोय त्यामध्ये हा प्रकार जो आहे धक्कादायक तो सोलापूरमध्ये उघडकीस आला आहे. आम्ही अनिकेत, मात्र या सगळ्या प्रकाराबद्दल जेव्हा ही ऑडिओ क्लिप बाहेर येते आहे किंवा हा जो फोन कॉल समोर आलेला आहे त्यानंतर या महापालिकेच्या कर्मचाऱ्यावरती काही कारवाई झाली आहे का? महानगरपालिकेचे जे उपायुक्त आहेत निखिल मोरे म्हणून त्यांनी जे आहे ते जी काम देतात तपासणी जी आहे ती करून आम्ही योग्य ती कारवाई करू असं म्हटलंय आम्ही. खर तर हातपुरे वस्ती भागातील व्यक्तीकडून सुरू असलेला जो सर्वे होता त्यामध्ये महापालिकेने 450 कर्मचारी जे आहेत ते नेमले होते. त्यामुळं कामावर लक्ष ठेवण्यासाठी 20 निरीक्षकांची नियुक्ती जी आहे ती महानगरपालिकेकडून करण्यात आली होती. परंतु या प्रकारची चौकशी जी आहे ती करून कारवाई होईल असं निखिल मोरे
जे उपायुक्त आहेत महानगरपालिकेचे त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे अनिकेत, धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी.